हजारासाठी उतरले नाही, ते प्रतिष्ठेसाठी उतरले, ते संघ मालकासाठी उतरले, आमच्यामध्ये जिद्द आहे ते दाखवण्यासाठी उतरले। धावसंख्या आहे 82 धावा, गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल। ओमकार लेदरचा हिरा आज टेनिस वरती झळकतोय, बिग इट यावेळेस। जल्लोष, वादळ शांत झालंय, साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। रेपाळे डेअरी फार्मचे मालक माननीय पोपटराव रेपाळे, पुणेवाडी गावचे प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी यांची बळीची ताळी। डीजे थँक्यू थँक्यू। डीजे 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 एपा सामना होणं गरजेचं आहे। मी टीमला विनंती करतोय एकत्र येऊ नका। कर्णधार प्रशांत पुजारी, स्ट्रिक सूचना स्ट्रिक, एकत्र यायचं नाही, सूचना परत सांगितली जाणार नाही, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे। घेऊन जाईल मदिनाच्या दिशेने। 82 धावा धावपळ करते, सामना संपलेला नाही मित्रांनो, हे क्रिकेट आहे। अजून अनिल वाळी आहे, अजून आसिफ आहे, सामना संपलेला नाही पण जल्लोष चालू झालेला आहे। 16 चेंडू 50 धावा, कितीतरी खेळाडूंनी 14 चेंडू मध्ये या स्पर्धेमध्ये 50 धावा केल्यात। 16 चेंडू मध्ये जर दीपक सर 5 षटकार आले ना, परत एकदा सामन्यामध्ये दृष्टी। तुमच्याकडे 16 चेंडू आहेत, समोर अनिल वाळी आहे, सिद्ध केला आहे, खेळी सिद्ध केली आहे। यावेळेस पांडुरंग सुरदे सर कळवत आहेत, फाईट चेंडू येताना पाहायला मिळेल, एका धावीने भर होईल। 16 चेंडू शिल्लक आहेत, 49 धावींची गरज आहे। सोन्याने जी खेळी केली आहे ना, लाजवाब केली आहे। अमोल गागरेने जी खेळी ना, लाजवाब केली आहे। अनिकेत बेलकरने जी खेळी केली आहे ना, लाजवाब केली आहे। आणि गणेश बोरुडेने जे षटक टाकलंय, टर्निंग पॉइंट ठरेल, लाजवाब। बिग इट यावेळेस झेल टिपलाय। क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला। सन्माननीय सुहास शेट आउटी, सह्याद्री ट्रेडिंग कंपनी पानवली यांची बळीची ताळी। थँक्यू थँक्यू। चला ताबडतोब फलंदाज घाई ने, चला फलंदाज घाई करा। फलंदाज इथपर्यंत तुम्ही तुमच्या जागेवरती पाहिजे। इथे सरांची देखील चर्चा चालली होती, ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिस करत होतो, आम्ही क्रिकेट खेळत होतो, महिन्यातून एखादा षटकार जायचा आणि सर म्हणले की बरोबर हे पोरं करतात नक्की काय, आणि एक षटकार गेला तरी चर्चा व्हायची, पण इथे डॉट कमी आणि षटकार जास्त ही परिस्थिती आहे। हे बदललेले क्रिकेट आहे, 174 देशांमध्ये क्रिकेट जाऊन पोहोचलंय ऑनलाईनच्या माध्यमातून। क्रिप लाईफ पहा तुम्ही, ते सर्व टेक्निशियन टीम आहे, प्रत्येकाचं कौतुक करावं लागेल। प्रत्येक जो जो चांगला खेळला आहे, ज्याने ज्याने चांगला कॅच घेतला आहे, ज्याने ज्याने चांगली खेळी केली आहे, त्याचे जे खेळाडू पुढे का गेले हे दीपक सरांनी आपल्याला सांगितलंय। 83 धावा धावपळ करती आहेत। ओहो यावेळेस इथे झेल टिपलाय, विकेटचं पतन, फलंदाज बाद। संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। रेपाळे डेअरी फार्मचे मालक माननीय पोपटराव रेपाळे, पुणेवाडी गावचे प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी यांची बळीची। थँक्यू थँक्यू। आणि इथे विकेट हॅट्रिक पूर्ण होतीये, विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा ठरतोय ओमकार। आणि विकेट हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूसाठी कुलर होता आणि त्या कुलरचा मानकरी ठरतोय। आपल्याकडे बरंच काही आहे, त्याचे मानकरी होणं बाकी आहे, बरंच काही अजून शिल्लक आहे। आता फक्त कुलरचा निकाल लागलाय, अजून गेल सिटीचा निकाल बाकी आहे, प्रथम क्रमांकाचा निकाल बाकी आहे। घेऊन जाईल मदिनाच्या दिशेने। 14 चेंडू 49 धावा, समोर